हॅलो, नमस्कार. माझ्या चॅनलवर तुमचं स्वागत आहे. मी सोनम. मी आज तुम्हाला मटण मसाला कसा बनवायचा ते दाखवते. इथं मी तेलामध्ये कांदा फ्राय करायला टाकला आहे. आपल्याला कांदा लालसर असा थोडासा भाजून घ्यायचा आहे. कांदा भाजत आला आहे की त्यात आपण 1 किलो जी मटण आहे ती टाकायचं आहे आणि कांद्यामध्ये आपल्याला मटण हे भाजून घ्यायचं आहे. तुम्ही बघू शकता की मी मटण कशी कांद्यामध्ये मिक्स करते. ह्याप्रमाणे तुम्ही पण करा. मटण मसाला खायला खूप छान लागतो, तर ह्या पद्धतीने बनवून बघा आणि खूप छान लागतो. चला, एक मी बारीक गॅसवर हे मटण शिजायला ठेवलं होतं. कांद्यामध्ये मटण हे शिजत आहे, तर आपण मसाले काढून घेऊया. एक गरम मसाला आहे, 1 चमचा गरम मसाला आहे, तर बिर्याणी मसाला आहे. अजून दुसऱ्या टाईपचा बिर्याणी मसाला आहे, घरकुल गरम मसाला, मटण मसाला आणि मटण रस्सा मसाला. अजून टमाटे, अद्रक लसूणची पेस्ट, दही, इरेग्युलर मसाले आपले आहेत. इथं बघा तुम्ही, मटणने तेल सोडून दिलेले आहे मसाल्यात. आता आपण थोडा उशीर अजून ह्याला भाजून घेऊया. बघताय की तुम्ही, याप्रमाणे मटण आपल्याला कांद्यामध्ये चांगलं प्रमाणे भाजून घ्यायचं आहे. तर मटण तेल सोडत नाही, तर आपल्याला भाजायचं आहे. तर बघताय की मस्त असं आपलं मटण भाजत आलेलं आहे. इथं 1 चमचा मी अद्रक लसूणची पेस्ट टाकली आहे. अद्रक लसूण पण आपल्याला हे पूर्ण मटणमध्ये मिक्स करून घ्यायचं आहे. जर अद्रक लसूणचा वास नाही जात, तर आपल्याला हा मटण असंच ह्याप्रमाणे हलवायचं आहे. अद्रक लसूणचा वास गेल्यानंतर आपण ह्याच्यात 2 टमाटे मी जी बारीक कट करून ठेवले होते ते टाकणार आहोत. आणि टमाटे टाकल्यानंतर टमाटे मटणमध्ये मिक्स करूया आणि बारीक घ्यायचं त्याला भाजून घेऊया. तिथं बघताय की टमाटे थोडेसे गळत आले की आपल्याला जे रेग्युलर मसाले आहे ते आपल्याला ह्याच्यात टाकायचे आहे. मसाले टाकले की त्याला मस्त असं एकजीव करून घ्यायचं आहे आपल्याला. इथं बघा, मी मसाले पूर्ण टाकते. मसाले टाकल्यानंतर आपल्याला त्याला पूर्ण एकजीव करून घ्यायचं आहे. आणि दुसरं जी वाटण टाकायचं आहे आपल्याला, ती हिरवी मिरची, कोथिंबीर, पुदिना ह्याचं वाटण आपल्याला टाकायचं आहे. हिरव्या मिरचीचा आपण मटण मसाला करणार आहोत. इथं बघताय की तुम्ही, मटणला मस्त तेल असं सुटलेलं आहे. तर हिरवा मसाला मी टाकलेला आहे, हिरव्या मसाल्याचं वाटण मी टाकलेलं आहे. ते मसाल्यात आपल्याला पूर्ण मिक्स करून घ्यायचं आहे. ह्या पद्धतीने तुम्ही करा, मस्त लागतो मटण मसाला. मसाला हा आपल्याला बारीक गॅसवर भाजत ठेवायचा आहे. मसाला थोडा उशीर भाजला की मग त्यात आपल्याला 1 वाटी दही जी घेतली आहे, दहीचा पूर्ण डबा आपल्याला ह्याच्यात टाकायचा आहे. आणि दही टाकताना गॅस हे मंदाच्यावर असला पाहिजे, नाहीतर आपला मसाला फाटून जाईल. मसाला भाजला आहे, तिथं आपण आता दही टाकून घेऊया. बघा तुम्ही, दही टाकले. आणि आवडत असेल तर तुम्हाला हिरव्या मिरच्या तुम्ही असेच टाका, खूप चवीला लागतात खाताना छान लागतात. आता बघा, मसाला आपला मस्त असा तर्रीदार झालेला आहे. इथं दही मी टाकले, गॅस मी बारीक करून घेतलेला आहे. दही टाकले की आपल्याला लगेच हा मसाला पटकन एकजीव करून घ्यायचा आहे. दही पूर्ण मसाल्यात पूर्णपणे मिक्स झाली पाहिजे, तेव्हा हे मटण मसाला चवीला छान होतो. बघा, थोडंसं पाणी टाकून आपण हा मसाला भाजून घेऊया बारीक गॅसवर. मसाला भाजत आला की तुम्ही तुमच्या आवडीनुसार ह्याच्यात पाणी कमी जास्त करून हा मसाला तुम्ही भाजून घ्या. तुम्ही हा मटण मसाला भाकरीसोबत किंवा चपातीसोबत किंवा गरम गरम भातासोबत खाऊ शकता. खायला हा छान लागतो आणि चविष्टीला पण एकदम मस्त असतो. ह्याप्रमाणे तुम्ही मटण मसाला करून बघा. इथं मी मीठ विसरले होते, इथं मी चवीनुसार मीठ टाकलेलं आहे. मीठ टाकल्यानंतर पूर्ण आपल्याला मसाला हा परत एकजीव करून घ्यायचा आहे. तर इथं मटण मसाला तयार आहे.